मनाई बा मनाई बा के साथ चालन बोलन गया ना मुनि माई मनाई बा न तो आप सुख चमले वटी रही ना मनाई बा। नहीं दादा कहो अभी कौन कौन आन बाकी है काय दखा कर। हाँ कौन लाई विचार दा का कोट परंदो नात काय जोड़े वचिन तो ठीक से नहीं तो मंग कसे आपले 10 वेळे थांबते आओ। हाँ नका नाही आंबा या वगैरे अंत काय रेडी मनाई बा मनाई बा के साथ चालन बोलन गया ना मुनि माई मनाई बा न तो आप सुख चमले वटी रही ना मनाई बा। नहीं दादा कहो अभी कौन कौन आन बाकी है काय दखा कर। हाँ कौन लाई विचार दा का कोट परंदो नात काय जोड़े वचिन तो ठीक से नहीं तो मंग कसे आपले 10 वेळे थांबते आओ। हाँ नका नाही आंबा या वगैरे अंत काय रेडी रेडी कुठे जास्त तर अभी घालली ती ना तो कसं ते जोडे समोर दिताय ना का तो जास्त याद आहे मग असं अंत काय काय कोण यासारखं होईल तर ठीक आहे नाही तर मग ले जाऊत म्हणतो मग आपण असं। हां देखो दादी मी फोन लाय तर कस ते लावत आपण त्यांना सांगितलं ना नाटे अंगे पर्यंत लागलेत म्हणे आता काय ते ना 1 मिनिटं मही लागते नाटे थांबील होत मग तोपर्यंत। हां आम्हाला दलान तेच नाही जीज बहीण आहे तेवढी लागेल तर मग टेन्शन नाही बस त्याही लागणार का मला जाऊत। हां ठीक आहे मग दाखा मग तसे कसं आहे नाही का खबर जास्त टाइम होई जाई तसं जास्त टाइम लागणार होईल तर मग काय ताणून द्याय नाही बॉस। हां ठीक आहे मग काय 10 मिनटं व्हायला लागतील ना मग काय टेन्शन नाही मग बघत मग चला। ओ दगड्या अरे त्या लाकडेला येणार आहे येणार आहे। हां चाल दादा लाकडे बकटी हो ते बंदोबस्त करणार पडे ना आपले मग आणि काय उभा राहणार चाल दादा बाई खरे हा ना यादच पुढे चाला नाही का मग चल 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 जाऊत पटकन आणि ते लाकडे वगैरे टी देऊत काय काय नाही। हां ते मी काय म्हणतो ते राखीलने टिपडी कोणाकडे ठेवली मग मनगर नाही बरं कट्टी आली ती मी तुमकडे दिली होती। हो काका ना तुमकडे गेलो होते ना मेरे आया काय कमाल करा बो तू मग तुलाचकडे देल होती बाई काय कमाल करा बो तू अरे नाही रे मोठा भाऊ अरे मनकडे नाही देले मग तुमकडे परत दिनती ना मग राखेलला येऊन आणि तसे तुमकडे दिनती नाही का काय राह तू बी तुला बी काही याद पडत अरे हां बरोबर मी ती रम्याकडे दिले बरोबर आहे मला तर कमाल यादच पडली तुमकडे नाही ते रम्याकडे दिलं होती मी मग तेच ना काय तू बी चल आता चल जाऊ तक्रा काय काय नाही दखत चल। हां चल चल तर मी फोन लावस मी त्याने ते ट्रॅक्टरला ये जाणून ट्रॅक्टर मग टाकले बटाटा लाकडे वगैरे नाही ना माय काय सांगू तुमले म्हणजे 8 रोज आहे ना अन्न पाणी काहीच माहीत नव्हतं ते किडण्या बी फेल होई जाईल ते बस गणकच म्हणजे पटत बाधी एकडी लागण्यात बिन काय का ते काय माहिती करा ना भाऊ। हां ते पहिले पडे दारू बिरू पट्टी निघणे मग एकच टाईमले या 8 रोज मग माझे हाल होईना काय सांगू तुले म्हणजे असं खायचं हवी आणि पसनं असं होईनच नाही लगेच लगेच उलटी होई जाय नाही तर मग थंड असं लागेल खायला म्हणजे असं अंगे लागणंच नाही। हां असं थोडंसं पाणी पिले हो बस तेवढंच बस तेवढावरच राहत दिनभर मग काय खायला पचेच नाही ना मग ते असं तरी वे म्हणा म्हणा दास भाऊ त्यात चाप काय लई आहे त्या नड्या काय लई आहे वारणे सब पाणी मी तवडीन पी तरी लिहि बा अशी अजी आम्ही गण क्वचित साधी बीन काय ते देवले मान्यच नव्हतं तेवढाच फलपाळणं नव्हतात मग काय ते। हां ते देवने काय तेवढंच नशीब दिल मी बिचारांनी तेवढंच व्यवहार करा कोटा जाडेल बाई मग काय कसं रास आता या गोष्टी या गोष्टीत म्हणे येवा पण एक जन्माल येवा ना आणि एक मर आले बस दुसरं कोणताच गोष्ट नाही राहत नाही मग असं खरंच या गोष्टीत मा एकटं यस माणूस आणि एकटंच जास काय करतेस जेवढं लिखेले देवने तेवढाच माणूस काय वाटे माया बाजार मग संसार करीत जाई म्हणतो दुसरं काहीच नाही हो बिन ताई अगं जेव आहे ना ते चांगलं होईन ना ते पोरसकडे दाखा मग काय करते दादा जेवढा दिन आपला सोबत होता तेवढा आपला म्हणाला बाकी काय जेवढे आवडणार बस लगे बिचारा मग काय ते असं आता पुढलं फक्त परिवाराकडे दाखा बिचारा तुम्ही अशा विदेशात त्या संजीवनी कुठे जाओ त्या भाऊनी बाई तो अजून बी यमाशी वाटतं नाही का मग किती टेन्शन लिहिली आहे बेनी बी इथलं नाही चालत बेन म्हणा ते काय करस हां तेवढा दिन व्यवहार करायला झालं ना देवनी आपला सोबत बस तेवढा दिन मग आता काय पुढं पुढे चालत जाओ आहे तुम्ही अशी आहे ते तशी आहे जगणेरी तशी आहे जो जन्मालो ना तुम्हाला सहज काय करतेस आणखी मागे बटातलेच जाणारशी आहे पण अशी आहे तर काय कोणा सकाळशी खोटंसं परतेक ना म्हणा ते काय।
ते एवढा आपसू काटासारखा तेच शेणाव माय काय सांगतो तुम्हाला अख्खा गावले आपसू काटत म्हणतो हा माणूस कधीच नाही बस कोणा लिहावा म्हणा हे द्यावा म्हणा नाही आणि कोणा काही नाही त्यांना त्यांना काम भलं आणि तो भलं बस त्यांना कामशी काम ठेवतो बाकी दुसरं काहीच घेणं देणं नाही त्याला हां आणि कोणा असं बोलणं बी होय काय ते येवार्थनंच बोलणं वेगळा अन्यायनं कोणाला बोलणं नको आणि कोणले वेगळा अन्यायनं कोणापण काही करणं बी नको असं होतं बीन बट्ट व्यवस्थित असे पद्धतशीर चाले हां आता गाव म्हणा होतं नंतर नंतर यामुळे जायचं असून कोणी तोंडेला येई काय माहिती बीन का काय बाहेर नव्हतं काही समजालेच मार्ग नाही हो या मित्र वजी बेकार काय सांगे तुमले या मित्र समारेच बटा खेवायल मग बहिणा बंद पडवाने काय नाही हो बाई दारू नाही पेत बाय म्हणजे म्हणणार धरम पासली सोड दिलं होते म्हणतात दारू काय सांगे तुमले यामुळे मित्र कुत्र जमा होईनात आणि बस मग ते लागणीच तोंडी लागणी तेच नाही बस बस काय सांगा तुमले त्यांना बहिणा सुपारीनं खाणं चाले नाही होतं माणूसले आणि तो माणूस नशेवरती शेवटी असं करायला लागतात काय सांगेल तुम्ही मग हां का मग पता का संगत बोलती बोगत राहस काय सांगा तुम्ही संगत नाही ना चांगला चांगला घरे उजाड दिलेत म्हणता त्यामुळे आपला पायरीशी पायरी ठेव को जास्त काय कोणासंगे संबंध बनाडू बी नाही हां मग दोन लागे सुधारणार राहतं चार लोक बिघडणार बी राहतात कोणा चांगलं व्हायला कोणाला दाखवत नाही मग आता दाखत नाही आहे मार दारू दारू पी 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 एवढे शरीर नको का करतीला हाय रोग आहे ना गणला का दुसरा दुसरा आहे ना गण तिसरा मग कथा कथा दमाणं ध्यान बी देऊ हां आता शरीर आई शरीरनी जर आपण जपणूक करू तर पुढे टिकसूत नाही तर काय टिकाय यमा दारू म्हणे डोसल नाही गांजा म्हणे पिय नाही मुठं मग गुडं टाकतच राहसूत मग जाई कुठे आहे शरीर हां हां असं राहस आई त्यांपेक्षा हो निरोगी राहणं बी तर बटा या येसन बिसन बटा सोड द्या आता काय पहिलीसारखी दारू बी राहिली बेकारशी ना खाणं बी नाही ना लगेच ना ते पहिल्यासारखं मग आता काय पहिल्यासारखं राहिलं का बटा हायब्रिड लागेली काय आता ते मग पहिले होतं पहिले कसं आहे कुठं गावरान राहिले ते दारू पिते काही मौनी दारू पाळत वाटतं मग लोक येतून बघते ना मला असं जेवणे करत म्हणतात काय सांगू तुम्हाला चार चार पाच पाच भाकरी हानी जाय आणि आता येतून बघ ना पेतच चाला पडवतं खातं सुद्धा नाही सारा या मारतं आणि ढोसल बघ इकडे तिकडे करतात मग याला काय महत्व आहे नाही हो असं काहीच टेन्शन नव्हतं खरं सांगा तुम्हाला मी म्हणजे दारू बी पियत नाही तरी काय कोणी असं काय बोललं नाही का काय नाही काहीच नाही रे का गावामध्ये नाव काढते त्या बातमा पण आहे सर्दी शेवट का हवी घेतं काय काही समजालेच मार्गाने साला आमले बाहेरनं बी दाखाड तेव्हा बी काही निघणं नाही साला वही देखा मुंगटं काढा वैद्य पट्ट कराय घे पण काही फरकच पडणार नाही बट डॉक्टर दाखाडा घ्या सायक्रायटिस दाखाडा घ्या कुणी सांगू कटे नाही कटे घेऊ म्हणते मी पण काहीच नाही काहीच टाळा वाटणं हा ना अशी गंमत हरी दास माणूस काय सांगे तुम्हाला डायरेक्ट असं विचार करा लागत म्हणते मी की नेमका माणूस एवढा भारी आहे ना आता काय घे बा नाही नाही ते बाहेरनंच होई मग बरं का हो 100% सांगाल मी तुम्हाला बाहेरनंच होत आहे काय म्हणजे तुम्ही एवढं सांगे राहणार तर मग ते मग आता मला एकदा 90% चान्सेस असं वाटणार नाही बाहेरनंच होई काही ना काही फक्त एवढं आहे बा गुपित फुटणं नाही बा कोणालाही असं नेमकं हां तुम्ही जटे घ्या होते त्यांना काही गुपित फुटणं नाही होणार अशी गमत येऊ घेऊ ती बरं बरं आई मला जर माहीत राहतं ना नाही तर आपला गावाचा साहेबराव बघत नाही काय बा हां आमना गाव नाशी बरं का बाई ना कसं बी राहू द्या तुम्ही बरोबर गुपित फोड असतो गुपित फोड आहे ना का मग बस त्यांना समजेल द्यावा ना मग जरा काय राहणार ना बाहेर ना तटच खेळ खंडो बा मोक्या कर देसो तटच पक्का दोरान बिरा करी करी मोके कर देस हां टेन्शनच नाही हे लवकर माहीत पडाल पाहिजे फक्त जाई राहत अशी हां मग जा मग तुम्ही मी थांबस गुटीन मी ताडे तुम्ही जाई या मग सकाळी येशात का ते खांद्यातले तेल लावले हां सकाळी लागसून मग ते काय खांद्यातलं तेल लावणं दूध चढा जाणार पडस हा सकाळी लागसू अण्णा कसं आहे अण्णा मम्मी जास घर हो ते डोरेसले विचारा पाणी वगैरे करणं पडेल काय जवान राहिले मग बघस मी जास घर तू रायाटे सका मग लागसू काल ते अण्णाला सांगे काय आबाला सांगे ठेवसो मग तसं मग चारा पाणी ना देस मग दिन बरा सोळा आडे हां जाते मी आते पण सगळ्या लोकांनी लागतात बरं का आटलं आटे वेगळी चालशी वाटतं आणि पहाटे पहाटे जाई येतच म्हणे तर आपल्याकडे 9:30 वाजता जातात आठवडा लवकर चालला जातस त्यामुळे तुम्ही लवकर लागशात गाय दो आहे ना का लगेच मग ते डेरीवर तू लाई द्यायच्या नंतर आणि यायच्यात जेवण बी काही नाही आटेच करले जात जेवण नका तडे काय करत नका काही बरं का हां ठीक आहे तसेच करतो आम्ही डेरीवर दूध लाई येस आणि मग येस इकडे डायरेक्ट आताच हां चल मग येस मग हां चाल या मग येऊस कावडे बिवडे लाईस नाही येत बरं का हां ते कुलप थोडं ऐशी येते त्यामुळे नेमन लावच्यात नाही दोन एकदा उघडे टाकच्यात नाही तर काय उघडायचं अगो